नमस्कार, मी नगरसेविका आशा तडवी। मी सर्वप्रथम आपण सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा देते। शुभेच्छा देत असताना मी सर्वांना दिवाळी साजरी करत असताना आपल्या आरोग्याचं, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचं काळजी घ्यावी असेही विनंती करते। फक्त विकास फक्त महानगरपालिकेच्या मार्फत होणारी कामं आणि फक्त विकास न करता गेल्या 1.5 वर्षापासून आपण ज्या महामारीसोबत झुंज देत आहोत त्या महामारीच्या काळामध्ये आम्ही प्रभागामध्ये जे स्लम भाग असेल, जे गरजू लोक असतील अशांना गहू, साखर, तांदूळ असं खाद्यपदार्थाचं वाटप, परत जे लोक सिरियस झाले, जे लोकांना हॉस्पिटलाइज दवाखान्यात ॲडमिट होण्याची गरज होती अशा लोकांना स्वतः बिडको हॉस्पिटलमध्ये जाऊन मी 5 ते 6 दिवस नर्ससारखं काम करून बिडको हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं। ज्यांना ऑक्सिजन बेडची गरज होती त्यांना ते उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न केले। हे सगळं करत असताना जेव्हा लसीकरण आलं तेव्हा लस आमच्या प्रभागामध्ये मनपाचं हॉस्पिटल तर आहेच, परंतु सगळ्यांनाच एकाच ठिकाणी न बोलवता दुसरं केंद्र आपण सुरू करावं असं निश्चय केला आणि समतानगरला राहुल भाऊ आणि मी मिळून एक लसीकरणाचं केंद्र सुरू केलं, जनजागरण केलं, लोकांना करोनाविषयी लोकांची भीती घालवली आणि लोकांना त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवलं। आता लसीकरण आमच्या आपल्या प्रभागामध्ये भरपूर झालेलं आहे, परंतु जे लोक राहिले आहेत त्या लोकांना माउथ टू माउथ फोन करून आम्ही लस घ्या आणि लसीचे काय फायदे आहेत हेही कळवलेलं आहे। सर्व नागरिकांना एकच विनंती करू इच्छिते की ही दिवाळी ही साधेपणानं आणि आरोग्याची काळजी घेत साजरी करावी। करोना हे संकट आपल्याकडनं पूर्णपणे गेलेलं नाही आहे, त्यामुळे करोनाच्या नियमांचं आपण पालन करावं, मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, परंतु फटाके फोडत असताना सॅनिटायझर हे लांब ठेवावं आणि आपल्या प्रभागामध्ये किंवा संपूर्ण नाशिकमध्ये प्रदूषण होणार नाही या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करावी। सत्रामध्ये जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण प्रभाग क्रमांक 16 सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि आपली सेवा करण्याची जी संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं केलं आहे असं मी अभिमानाने सांगू